महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीचे सर्वच टप्पे पूर्ण झाले असून आता सर्वांचेच लक्ष निकालाकडे म्हणजे चार जूनकडे लागले आहे त्यातच ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे मुंबईत एकूण सहा मतदारसंघ आहेत यात दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा मुकाबला होता मागील दोन टर्म सावंत हे येथून खासदार म्हणून निवडून आले असून यावेळी देखील तेच विजयी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड आणि तेथील माजी खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करीत भाजपकडून माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती आणि भाजपची हीच खेळी त्यांनाच महागात पडणार असल्याचं बोललं जात असून तिथे वर्षा गायकवाड या विजयी होतील असं देखील बोललं जात आहे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेतून आमदार रवींद्र वायकर अशी भिडत पाहायला मिळाली परंतु अमोल कीर्तीकरांचा मतदारसंघातील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला तर तेथून अमोल कीर्तीकर हेच विजय होणार असं बोललं जात आहे उत्तर मुंबई लोकसभेसाठी भाजपकडून तेथील विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट रद्द करीत पियुष गोयल यांना भाजपकडून निवडणूक लढवण्याची संधी मिळावी तसेच त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील हे उमेदवार होते परंतु हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असून इथून पियुष गोयल हेच विजय होतील हीच चर्चा आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतून अनिल देसाई अशी लढत पाहायला मिळालीय या मतदारसंघात राहुल शेवाळे मागील दोन टर्म खासदार आहेत तर अनिल देसाई हे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे नेते आहेत या मतदारसंघात जोरदार प्रचार दोन्ही पक्षाकडून पाहायला मिळाला असून यात अटीतटीची लढाई होणार असून शेवटी ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपने मनोज कोटक यांना डावलोन मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली तसेच ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील हे रिंगणात उतरवले गेले याही मतदारसंघात अटीतटीचा सामना होणार असून ही जागा जिंकण्यात संजय दिना पाटील यशस्वी होतील असे अंदाज समोर येत आहेत हे है सर्व अंदाज असले तरी आता कोण कोणास भारी पडेल हे लवकरच समजेल विस्टा न्यूज मराठी